चिपळूण शहरापासून फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर वाशिष्ठीच्या तीरावर वसलेल्या गोळकोट या ठिकाणी आई करंजेश्वरी देवीचे मंदिर आहे. संपूर्ण कोकणातील शिमगोत्सवात प्रसिद्ध असलेला चिपळूणातील श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगा. भगवान परशुरामांच्या पवित्र भूमीत वाशिष्ठी नदीच्या तीरावर गोविंदगडाच्या पायथ्याशी असंख्य भक्तांच्या हाकेला साथ देत उभी असलेली चिपळूणमधील गोळकोट पेठमाप या गावची ग्रामदैवता असलेली श्रीदेवी करंजेश्वरी हे 8व्या शतकातील प्रचंड जागृत व स्वयंभू देवस्थान गोळकोट येथे आहे. याच देवीचा शिमगा कोकणातील पहिला गुलालमुक्त शिमगा म्हणून ओळखला जातो. भक्तांना मंदिराच्या परिसरात प्रवेश करण्यासाठी 3 प्रवेशद्वार आहेत. त्यातला 1 डावीकडून तर 2 उजवीकडून आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आपल्याला सुंदर आणि रेखीव अशी चित्रे पाहायला मिळतात. मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर मंदिरासमोर 1 लहान आणि 1 मोठा असे 2 दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या शेजारी मंदिराचे कार्यालय लागून आहे. पूर्वीच्या काळी पेटमप गावात एका करंजीच्या झुडपात श्रीदेवी प्रगट झाली म्हणून तिला करंजेश्वरी नाव असे पडले. ती ज्या झुडपात प्रगट झाली त्यानंतर देवीने एका कुमारिकेला हळदी कुंकू आणण्यास सांगितले. कुमारिका हळदी कुंकू आणण्यास गेल्यानंतर देवी तिथून अदृश्य झाली. नंतर एका भक्ताच्या स्वप्नात येऊन तिने सांगितले की करंजाच्या झुडपात माझ्या नथीमधील मोती अडकला आहे, तो घेऊन गोळकोट या. त्यानुसार तेथे मोती सापडले. तेव्हा ते स्थान पेटमापेतील शिंगासन या नावाने प्रसिद्ध आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला नंदीचे दर्शन घडते. श्रीदेवी करंजेश्वरीच्या मंदिरात खरंच खूप शांतता असते, त्यामुळे मन अगदी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे देवीच्या दर्शनाने मनाला समाधान देखील मिळतो. चिपळूणमधील जागृत व स्वयंभू शक्तिस्थान अशी श्रीदेवी करंजेश्वरी व श्रीदेव सोमेश्वर यांची ख्याती आहे. गोळकोट येथील ऐतिहासिक गोविंदगडाच्या पायथ्याशी असंख्य भक्तगणांच्या हाकेला धावणारी आणि 8व्या शतकातील जागृत व स्वयंभू देवस्थान म्हणजे आदिशक्ती पार्वती स्वरूपिणी आई श्रीदेवी करंजेश्वरी व श्रीदेव सोमेश्वर होय. श्री करंजेश्वरीची बहीण म्हणून ओळखली जाणारी श्रीदेवी रेडजाई मंदिर गडाच्या माथ्यावरच आहे. तिकडे देखील आपण भेट देऊ शकता. श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थान खूप पुरातन आहे. पटवर्धन यांची ही कुलस्वामिनी आहे. पटवर्धन या आडनावाचा उल्लेख 8व्या शतकापासून इतिहासात आढळतो. तेव्हापासून हे मंदिर अस्तित्वात आहे असे इतिहासकार सांगतात. मंदिर अतिशय सुंदर व निसर्गरम्य परिसरात आहे आणि त्याचे प्रांगण उत्तम प्रकारे सुशोभित केलेले आहे.
श्रीदेवी करंजेश्वरीची मूर्ती म्हणजे महालक्ष्मीचे साक्षात रूप होय. देवीचे रूप अत्यंत लावण्यपूर्ण देखणे आणि तेजस्वी आहे. देवीच्या नेत्रात हजारो मातांचे वात्सल्य माप ओसांडून वाहताना दिसते. देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. एका हातात भक्तांचे रक्षण करण्यासाठी खड्ग तर दुसऱ्या हातात ढाल आहे. एक हात सदैव आशीर्वादासाठी आहे तर दुसऱ्या हातात कुंकवाचा करंड आहे. अंगावर सुवर्णभूषणे आहेत. खूप दूरवरून आलेल्या भक्तांना राहण्याची आणि विश्रांतीची व्यवस्था येथील देवस्थाने केलेली आहे. आदिशक्ती करंजेश्वरी देवीच्या मंदिरात येण्यासाठी चिपळूण रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँड येथून रिक्षाने 15 ते 20 मिनिटात येता येते. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.